नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे प्रस्तुत संभाजी महाराज व गुढीपाडवा या मालिकेतील आजचा आपला पाचवा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ध्वजपूजा म्हणजे काय मागील भागांमध्ये आपण जाणून घेतलं की आपण गुढी का उभारतो गुढीला मराठी भाषेमध्ये गुढी हा शब्द आला कुठून कळकाच्या काठीला काठीपूजा नेमकी काय होती काठीपूजा पूजा जगामध्ये कुठे कुठे चालत होती ज्याच्यातून गुढीपाडव्याच्या प्रथेचा उगम झाला ते आपण मागच्या का भागा काही भागांमध्ये पाहिलं ह्या भागामध्ये आपण ध्वजपूजा म्हणजे काय हे पाहण्याचं कारण असं आहे की गुढीला काही ठिकाणी आपल्याला ब्रह्मध्वज असेही संबोधलेलं आढळून येतं त्याचं कारण असं आहे की काठीला वस्त्र गुंडाळलं की त्याचा ध्वज होतो त्यामुळे काही ठिकाणी गुढीचा उल्लेख आपल्याला ब्रह्मध्वज असा केलेला आढळतो त्याच्यामुळे हे ब्रह्मध्वज नेमकं काय आहे किंवा ही ध्वजपूजा नेमकी काय आहे त्याच्याबद्दल थोडासा आपण मागे जाऊन सारांशमध्ये या व्हिडिओमध्ये संशोधन करण्याचा किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल सर्वात आधी आपण या गोष्टीचा विचार करू की गुढी म्हणजे पण एक प्रकारचा ध्वजच आहे कशा प्रकारे आज आपण जी गुढी उभारतो ती गुढी जर सांस्कृतिक कारणाने उभारली जाते राजकीय किंवा सत्ता कारणाने उभारली जात नाही एवढाच काय तो गुढीमध्ये आणि राजकीय ध्वज जे आपण वापरतो किंवा देशाचे ध्वज जे आपण वापरतो राष्ट्रीय ध्वज त्याच्यामध्ये फरक आहे म्हणजे गुढी ही सांस्कृतिक आणि धार्मिक कारणाने उभा उभारला जाणारा ध्वज आहे आणि बाकी जे आपण ध्वज वापरतो ते राजकीय किंवा राष्ट्रीय कारणाने वापरतो बाकी काठीला वस्त्र गुंडाळलं की त्या गोष्टीचा ध्वज होतो याच्या व्यतिरिक्ते पण यात्रे जत्रेमध्ये आपण ज्या काठ्या नाचवल्या जातात किंवा काठ्या नाचवतो ते, ते पण एक प्रकारचे धार्मिक ध्वजच असतात म्हणजे काठीला वस्त्र गुंडाळून देव नाचवलं म्हणून आपण यात्रे जात्रेमध्ये काठ्या नाचवतो त्यांना पण धार्मिक ध्वज समजलं जातं आपण धर्मामध्ये बघितलं तर प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक देवाचा स्वतःचा एक ध्वज आहे त्याच्यानंतर आपण राजे रजवाडे बघितले किंवा धार्मिक पात्र बघितली आपण महाभारतामधली किंवा रामायणामधली तरी महाभारतामधल्या प्रत्येक योद्ध्याच्या रथावर एक वेगळा ध्वज लावलेला आपल्याला आढळून येतो त्याच्यामुळे हे सगळं सांगायचं सा कारण असं सा की गुढीचा उल्लेख पौराणिक काळामध्ये कुठेही आढळत नसला तरी इंद्रध्वज आणि ब्रह्मध्वज या दोन्ही ध्वजांचे उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतात आणि गुढीला उद्देशून पुढे जाऊन काही ठिकाणी ब्रह्मध्वज म्हणलेला आपल्याला आढळून येत त्याच्यामुळे इंद्रध्वज आणि ब्रह्मध्वज नेमकं होतं काय याच्या होते काय नेमकं हे काय प्रकार होता किंवा हे कसे दिसत होते याच्याबद्दल थोडा विचार करणं गरजेचं होऊन जातं पण दुर्दैवाने आज आपल्याला हे इंद्रध्वज किंवा ब्रह्मध्वज यांची वर्णनं फार कमी मिळतात किंवा फार कमी उपलब्ध आहेत आपल्याला वर्णनं म्हणजे कोणत्या काठीला कोणतं वस्त्र गुंडाळलं तर त्याला इंद्रध्वज म्हणायचं आणि कोणत्या काठीला कोणतं वस्त्र गुंडाळलं ते किती प्रमाणात गुंडाळलं कोणत्या रंगाचं गुंडाळलं तर त्याला ब्रह्मध्वज म्हणायचं हे आपल्याला दिसून येत नाही जी वर्णनं दिसून येतात सापडतात थोडीफार त्रुटं कुठे नाही कुठेतरी त्याच्यामध्ये पण आपापसामध्ये आप फार विसंगती आहेत फार फरक आहे आणि या वर्णनांमध्ये इतरही जे ध्वजांचे प्रकार आहेत देवकाठे आहेत अजून जे काही थोडेफार धार्मिक ध्वज आहेत त्यांची सरमिसळ केलेली आहे असं आपल्याला आढळून येतं त्यामुळे अमुक एक काठीला बांधलेलं अमुक एक वस्त्र म्हणजेच इंद्रध्वज आणि अमुक एक काठीला अमुक एक प्रकारचं बांधलेलं वस्त्र म्हणजेच ब्रह्मध्वज असा आपण आज खात्रीने म्हणू शकत नाही त्यातल्या त्यात जो इंद्रध्वज आहे तो इंद्रध्वजाची उपमा ध्वजाव्यतिरिक्त पण इतर अनेक ठिकाणी वापरलेली आपल्याला आढळून येते पुष्कळ ठिकाणी इंद्रध्वजा शब्द उपमा म्हणूनच वापरलेला आपल्याला आढळून येतो किंवा अलंकाराच्या रूपाचा आपल्याला वापरलेला आढळून येतो मग त्याच्यामध्ये रामायण असो महाभारत असो पुराणे असोत नाटकं असोत याच्यामध्ये आपल्याला त्या नाटकाचे नायक असतील किंवा ग्रंथाचे नायक असतील त्यांना इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसते युद्धामध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकाला देखील काही वेळेला आपल्याला इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसते म्हणजे इंद्रध्वज हे नाव होतं का इंद्रध्वजा खरोखर काठीला बांधलेला कुठला ध्वज होता याच्याबद्दल पण थोडासा अजून संभ्रम आहे किंवा तो कुठल्या काठीला इंद्रध्वज म्हणायचा ते आपण सांगू शकत नाही याच्यानंतर जर आपण थोडंसं मागे गेलो रामायणामध्ये तर वाल्मिकी रामायण जे आहे ते वाल्मिकी रामायणामध्ये श्रीरामाने रा प्रभू श्रीराम होते त्यांनी रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येमध्ये पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुड्या उभारून उत्सव साजरा केला अशी एक पारंपरिक समजूत आहे परंतु भगवान श्रीरामांच्या अयोध्या प्रवेशाचं वर्णन करणारा जो वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे त्या श्लोकामध्ये कुठेही गुढी शब्द वापरलेला आपल्याला आढळून येत नाही तो श्लोक खरंच आता माझ्यासमोर आहे पण माझं संस्कृत थोडंसं मला कळत नाही असं नाही पण संस्कृत बोलण्याचा सराव कमी आहे उगाच काहीतरी चुकीचा सह उच्चार करण्यापेक्षा तो जो श्लोक आहे तो मी आता डिस्क्रिप्शनमध्ये दे खाली देतो तुम्ही तो वाचा त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं की या संस्कृत श्लोकामध्ये पताका हा श्लोका पता शब्द वापरला म्हणजे नागरिकांनी पताका उभारल्या पताका लावल्या प्रभू राम रामचंद्र जेव्हा रावणावर विजय मिळून परत आले अयोध्येमध्ये तेव्हा गुढी उभारली हे आपण जे सरसाकडे बोलतो तो रामायणामध्ये उल्लेखच नाही याचा अर्थ काय आहे थोडक्यामध्ये की आपण असं म्हणू शकतो सारांश रूपाने जर आपण विचार करायचं म्हणलं तर ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर आपल्या असं लक्षात येईल की पुराण काळामध्ये की जी आपण रामायण महाभारत हे पुराण ग्रंथ म्हणतो पौराणिक ग्रंथ म्हणतो त्या काळामध्ये गुढी उभारण्याचं फारसं प्रचलन नव्हतं किंवा रूढार्थाने आपण ज्या प्रकारची गुढी आज उभारतो तशा प्रकारची गुढी उभारण्याचं प्रचलन नव्हतं त्याच्याऐवजी ध्वजपूजा काटीपूजा किंवा पताका उभारण्याची प्रथा जी होती ती जास्त प्रमाणात प्रचलित होती असं आपण या सर्व संदर्भांवरून म्हणू शकतो सारांश अजून सांगायचं म्हणलं आहे सगळ्याचा की मागचे जे समजा चार व्हिडिओ ग्रहित धरले आपण आणि हा पाचवा व्हिडिओ या पाच व्हिडिओंचा सारांश सांगायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो थोडक्यामध्ये की आदिम काळामध्ये काठीपूजा होत होती आदिम काळामध्ये म्हणजे जी माणूस जेव्हा आदिमानव राहत होता त्या माणसाची माकडापासून ते मानवापासून मा, मानवापर्यंत उत्क्रांती होत होती शेतीचा शोध लागत होता हा जो आदिम कालखंड आहे याच्यामध्ये काठीपूजा होत होती आणि याच्याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुष्कळ चर्चा पण केली आहे तिसऱ्या व्हिडिओमध्ये त्यामुळे जास्त काही बोलत नाही तर आदिम काळामध्ये काठीपूजा आणि पौराणिक काळामध्ये ध्वजपूजा आत्ता जे आपण बघितलं की वेगवेगळ्या ध्वजांची वर्णनं सापडतात पताकांची वर्णनं सापडतात त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की आदिम काळात काठीपूजा आणि पौराणिक काळामध्ये ध्वजपूजा अस्तित्वात होती असं आपल्याला उपलब्ध पुराव्यांवरून म्हणता येऊ शकतं परंतु गुढीपाडवा नावाचा जो सण आपण आज साजरा करतो त्याचं जे स्वरूप आहे त्याचं जे कळकाच्या काठीचं स्वरूप आहे त्याला जे वस्त्र लावतो आपण आज साडी किंवा तांब्या वगैरे लावतो गुढी लावतो त्यानंतर पूजन करतो ज्या पद्धतीने तो ज्या प्रकारे आपण गुढीपाडवा सण आज साजरा करतो त्या प्रकारे सण साजरा करण्याची सुरुवात असं म्हणायला भरपूर जागा आहे की गौतमीपुत्र सातकर्णी किंवा सातवान राजे जे होते त्यांच्या कालखंडामध्ये झाले असावी मागच्या भागामध्ये पण मी त्याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा केली आपण बोलू तर आता आपण इथेच थांबूयात गौतमीपुत्र सातकर्णी जो राजा होता त्याच्या कालखंडामध्ये किंवा ज्याला आपण ऐतिहासिक कालखंड म्हणतो चंद्रगुप्त मौर्यापासून भारत देशामध्ये ऐतिहासिक कालखंड चालू होतो कारण आपल्याला ऐतिहासिक माहिती आणि ऐतिहासिक पुरावे मिळायला लागतात शिलालेख मिळायला लागतात ते राजे खरोखर अस्तित्वामध्ये होते ते लोक अस्तित्वामध्ये होते काहीतरी प्रथा परंपरा अस्तित्व होते त्याचे काहीतरी लिखित पुरावे सापडतात आपल्याला प्रवास वर्णन सापडतात इतर जे प्रवासी भारताला भेट देऊन गेले परकीय होते त्याच्यामध्ये त्यामुळे ह्याला आपण ऐतिहासिक कालखंड म्हणतो तर आदिम काळामध्ये काठीपूजा पौराणिक काळामध्ये ध्वजपूजा आणि जो गुढीपाडवा आपण साजरा करतो त्याचं जे पहिलं वर्णन जो सण आपण आज ज्या प्रकारे साजरा करतो त्याचं पहिलं वर्णन आपल्याला सातवान राजांच्या काळामध्ये किंवा पहिला उल्लेख आपल्याला सातवण राजांच्या काळामध्ये ऐतिहासिक कालखंडामध्ये दिसून येतो त्यामुळे तेव्हापासून आपण जो आज गुढीपाडवा साजरा करतो तो तेव्हापासून सुरू झाला असावा असं म्हणता येऊ शकतं आता कसा सुरू झाला आणि त्याचा संबंध या सातवन राजांशी कसा आला शालेवान शाखांशी कसा आला हे जे ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणजे ऐतिहासिक कालखंड जो म्हणतो आहे आपण त्या ते ऐतिहासिक कालखंडातल्या ऐतिहासिक संदर्भ आहेत त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या सांस्कृतिक धारणा आहेत ज्या गुढीपाडव्याशी जोडल्या गेल्या आहेत त्याचा विचार आपण उद्याच्या भागामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये स्वतंत्रपणे करू कारण तो स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे नेहमीप्रमाणे आपल्या सर्व सबस्क्रायबर मित्रांना विनंती आहे की आपल्याला हा विषय आवडला असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्याच्यानंतर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर होईल असं पाठवा जर आपल्याला काही प्रतिक्रिया द्यावी वाटली बोलावंसं वाटलं सहमती असहमती दाखवावीशी वाटली आवर्जून प्रतिक्रिया द्या व्हिडिओच्या खाली आपण मला व्हॉट्सअपवर पण शंका विचारू शकता फोन करू नका फक्त फोन बिझी असतो कुठे ना कुठे पण व्हॉट्सअपवर शंका विचारू शकता आपण ईमेल करू शकता नेहमीच्या पद्धतीने या विषयाबद्दल अजून काही चर्चा करायची असेल तर आपण नक्कीच चर्चा करू शकतो आपलं ने नेहमी स्वागत आहे या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण किमन तुलावी चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर आपल्या सर्व नवीन मित्रांना विनंती आहे की चॅनलला सपोर्ट करण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या मालिकेतले पण नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि इतरही मागच्या अनेक माहितीपूर्ण मालिका आपल्याला पाहता येतील अशा प्रकारच्या संशोधनपूर्ण मालिका बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते पाठिंब्याची प्रोत्साहनाची गरज लागत असते असा निखालच पाठिंबा कुठल्याही विनाशर्थ विना अटी देणारे श्री धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मान्य साहेब त्यांचे देखील किमंतू लाईव्ह आणि आपल्या सर्वांच्या वतीने यानिमित्ताने मनपूर्वक आभार उद्या आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत त्या व्हिडिओचं नाव आहे गुढीपाडवा ऐतिहासिक संदर्भ आणि सांस्कृतिक धारणा तर आता आपण ऐतिहासिक कालखंडापर्यंत आलेलो आहे पाचव्या भागामध्येच तो सहावा भाग जो असणार आहे सहाव्या भागापासून आपण गुढीपाडव्याची ऐतिहासिक चिकित्सा करायला सुरुवात करणार आहे पौराणिक आणि काळ कालखंड काल जो होता किंवा आदिम कालखंड जो होता तो आपण या भागामध्ये आता मागे सोडणार आहोत पुढच्या भागापासून आपण पौराणिक कालखंडामध्ये सापडणारे सॉरी ऐतिहासिक कालखंडामध्ये सापडणारे गुढीपाडव्याचे वेगवेगळे संदर्भ आणि आढळून येणाऱ्या वेगवेगळ्या सांस्कृतिक धारणा याची माहिती करून घेणार आहोत तोपर्यंत पाहत राहा किमंतू लाइव यूट्यूब चॅनल भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब